बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवर तिखट पलटवार केलाय. शिवसेनेला मतांची चिंता असल्यानं नामांतराचा सामना सुरू आहे. 5 वर्ष सत्तेत असलेले ढोंगीपणा करतायत असं थोरात म्हणतायत. सत्तेत असताना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी केलाय. नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न शिवसेना करते असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. सत्तेत असताना नामांतराचा मुद्दा शिवसेनेला का आठवला नाही, 5 वर्ष सत्तेत असणारे आता ढोंगीपणा का करतायत असं बाळासाहेब थोरात म्हणतायत. शिवसेनेला मतांची चिंता आहे त्यामुळे नामांतराचा सामना सुरू आहे, म्हणून नामांतराचा मुद्दा सध्या सतत चर्चेत आहे असं ते म्हणतायत. औरंगाबादच्या महापालिका निवडणुका समोर येताच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला. आदित्य ठाकरेही काल औरंगाबादमध्ये होते, त्या ठिकाणी अनेक विकास कामांचं उद्घाटन त्यांनी केलं. त्यावेळेला त्यांना सुद्धा औरंगाबादच्या नामांतराबाबत प्रश्न विचारताच या मुद्द्याला त्यांनी बगल दिली होती. तर थोरातांनी आज नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. नामांतराचं राजकारण कोणाला प्रिय? 5 वर्ष एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचं राजकारण करतायत. ढोंगीपणा नाहीतर काय? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा सामना सुरू केलाय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राचं सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आमचं सरकार स्थिर आहे, खंबीर आहे, त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचं कारण नाही. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस. दरम्यान काँग्रेसला सेक्युलरिझम शिकवण्याची गरज नाही असा टोला महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेला लगावलाय. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्यावरून सेक्युलर काँग्रेसवर सामनातून निशाणा साधला होता, त्यावर यशोमती ठाकूर यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. आमचं एवढंच म्हणणं आहे की मागच्या काळामध्ये ज्यावेळेला दोघही सत्तेमध्ये होते त्यावेळेला हा विषय निपटवून टाकायला पाहिजे होता. आज तुम्ही काँग्रेसला का टार्गेट करतायत? तुमच्या काही गोष्टी लपवण्यासाठी टार्गेट तर नाही करत आहेत ना? तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एवढंच म्हणतो आहे की कॉमन मिनिमम प्रोग्रॅमच्या अनुषंगानं महाविकास आघाडी ताकदीनं समोर गेली पाहिजे आणि गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्टची पॉलिसी सगळ्यांनी इम्प्लिमेंट केली.